आणि नमस्कार, मी तस्वी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द क्रंची गर्ल। रिमझिम पावसाचं वातावरण आहे, अगदी पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकू येत असेलच। विचार केला आज तुम्हाला अजून एका ठिकाणाची आपण सफर करून आणूया, आणि म्हणून आपण आज निघणार आहोत एका सुंदर अशा मंदिराची सफर करण्यासाठी। तर हे जे साईबाबांचं मंदिर आहे ते सफाळा घाट उतरल्यानंतर थोडं पायथ्याशीच आहे, तर अगोदर आपण तिथे जाणार आहोत आणि तिथून आपली सफर चालू होणार आहे पारगावच्या पुलाच्या दिशेत। तर आपण निघूया। रिमझिम पाऊस, थंड हवा, ढगाळ आकाश, धुक्यात डोंगर आणि मातीचा गंध, पावसाळ्यामध्ये निसर्गाचं रूप अगदी बहरून आलेलं असतं। आणि आज आपण अशाच एका सुंदर ठिकाणाला भेट देत आहोत। सफाळा घाट उतरताना उजव्या बाजूस आपल्याला पांढऱ्या रंगाचं एक मंदिर नजरेस पडतं। ह्या मंदिराचं असलेलं विशेष आकर्षण म्हणजे हे मंदिर डोंगराच्या मधोमध बसलेलं आहे, आणि तुम्ही आजूबाजूला हा परिसर बघू शकत असाल। हा परिसरच तुम्हाला खूप प्रसन्न करतो। आपण मंदिराच्या दिशेने आपण जाऊया। त्यामुळे हे मंदिर पर्यटकांना विशेष आकर्षित करते। मंदिराच्या आजूबाजूला छान आंब्याची आणि इतरत्र छान छान फळांची झाड लावलेली आहेत, त्यामुळे मंदिरा ठिकाणी जर आपण आलात तर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल। आपण मंदिराच्या दिशेने निसर्ग सौंदर्य लाभलेलं हे साईबाबांचं मंदिर घाटातून येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना विशेष आकर्षित करतं। आणि पावसाळी ऋतू असल्यामुळे मंदिराचा आजूबाजूचा परिसर अधिकच खुलून येतो। सभोवताली दाट हिरवीगार झाडे आणि डोंगरांच्या कुशीत वसलेलं हे मंदिर मन शांत करण्यास मदत करतं। मंदिराच्या उजव्या बाजूस असणाऱ्या पाराच्या दिशेने उभे राहिले असता आपल्याला हा सुंदर देखावा पाहायला मिळतो। तर तुम्ही जेव्हा कधीही सफाळा घाटावरून प्रवास कराल तर नक्की या मंदिराला भेट द्या। पारगावच्या पुलाच्या दिशेने जाण्या अगोदर आपण न्याहारी करूया
आणि पारगावच्या पुलाकडे घेऊन जाण्यासाठी आमची राणी आहे, माझी वाट बघते कधीपासून। घाटावरून पुलाच्या दिशेने जात असताना वाटतच आम्हाला हे आपले पूर्वज पाहायला मिळाले, आणि सोबतच निखळ पाण्याचा वाहणारा हा झरा। पाऊस हजेरी लावून गेला असल्यामुळे झऱ्याचं पाणी अगदी खळाळून वाहत होत। छान कोवळं ऊन पडलेलं आहे मुसळधार पावसानंतर, भारी वाटते एकदम। मंडळी आपण ब्रिजवर पोहोचलेलो आहोत आणि हा आहे तो ब्रिज, तर तुम्ही माझ्या मागे या आणि फक्त हा नजारा अनुभवा। पारगावचा पूल आहे तो फोटोग्राफरसाठी आणि युवकांसाठी अत्यंत आवडीचं ठिकाण आहे, कारण ह्याच्या सभोवताली असलेला परिसर आणि पावसाळी ऋतू असल्यामुळे चहूबाजूंनी पसरलेली हिरवीगार चादर हे पाहूनच आपलं मन प्रसन्न होतं। त्यामुळे हे जे ठिकाण आहे ते फोटोग्राफरसाठी अतिशय आवडीचं ठिकाण आहे आणि इथे नेहमी कुठल्या ना कुठल्या प्रकारचं फोटोशूट होत असतं। तर अशा प्रकारे पुन्हा आकाशात काळे ढग दाटून आल्यामुळे आम्हाला काढता पाय घ्यावा लागला, परंतु आपला प्रवास इथे थांबलेला नाही। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, अशाच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपल्याला अशाच छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील। तर भेटूया मंडळी पुढच्या अशाच एका सुंदर ठिकाणी, तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा।